ग्रामीण आरोग्य फाउंडेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, नारकर कॉम्प्लेक्स, दत्त मंदिर जवळ, वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. आमचे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस CMLT, DMLT, PGDMLT, ANM. आमचे UGC मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी डिग्री कोर्सेस BVOC MLT, MVOC MLT. हप्त्याने फी भरण्याची सोय. आमची वैशिष्ट्ये: सर्व अभ्यासक्रमांना शासनाची मान्यता, 100% नोकरीची हमी, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, DMLT विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रयोगशाळेत प्रशिक्षणाची सोय, कॉलेजमध्ये फी भरण्यासाठी सवलत. प्रवेश सुरू आहे, त्वरा करा. संपर्क: कृष्णाथ पाटील, 94-22-75-32-82, 93-56-34-46-00. आमचा व्हॉट्सअप संपर्क क्रमांक 70-58-41-62-18. ग्रामीण आरोग्य फाउंडेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, नारकर कॉम्प्लेक्स, दत्त मंदिर जवळ, वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील हडी येथील नागेश्वर मंदिर जवळ प्राची मिस्त्री यांच्या घरालगत आढळून आलेल्या सर्पाला कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. हा सर्प हा पहाडी तस्कर या प्रजातीतील असल्याची माहिती परुळेकर यांनी दिली. पहाडी तस्कर हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविचारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा सिंपल स्नेक, साधा साप म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा असतो. लांबीला साधारणपणे 1.5 ते 1 मीटर पर्यंत असतो व जाडीला 1 इंचापर्यंत असतो. अंगावरील पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धिबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढऱ्या चौकोनांनी भरलेले असतात. हा साप मुख्यतः श्रीलंका आणि पश्चिम भारतात, दक्षिण भारतात आढळतो. महाराष्ट्रात हा साप विपुल प्रमाणात आढळतो, पण कोकणात हा प्रथमच आढळलाय. छोटी जंगले, मानवी वस्तीतील अडगळीच्या जागा ह्या त्याच्या आवडत्या जागा असल्याची माहिती सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी दिली आहे. सध्या या पावसाळ्याचे दिवस असल्याने सरपटणारे कोणतेही जनावर आढळल्यास त्याला न मारता सर्पमित्र यांना बोलावण्याचे आवाहन परुळेकर यांनी केले आहे. प्राजक्ता पेडणेकर, आपली सिंधुनगरी न्यूज, मसुरी.